नगरचे नाव संपूर्ण देशात खराब केलेल्यांना संधी देऊन सगळ्या नगर जिल्ह्याचं नाव खराब होऊ देऊ नका असं आवाहन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी नगरमध्ये झालेल्या युतीच्या मेळाव्यात केलंय. नगर महापालिकेत झालेल्या घडामोडींवर भाष्य करीत जुने सर्व बदलण्याचं आवाहनही त्यांनी भाजपा नेत्यांना केलंय. ही खासदारकीची निवडणूक कशी होणार, कोणाच्या विरुद्ध कोण उभं राहणार, आणि आता चित्र स्पष्ट झालेलं आहे का कोणाच्या विरुद्ध कोण उभं राहणार. खरं म्हणजे एका बाजूला अत्यंत संयमशील असं नेतृत्व, अत्यंत सुशिक्षित असं नेतृत्व, आणि एका बाजूला कोणतं नेतृत्व तुम्हाला सांगायची गरज नाही. बोलता बरोबर बोलताय तुम्ही. या नगर शहरामध्ये साडेचार वर्षामध्ये या नगर शहराचं नाव या देशामध्ये खराब कोणी केलं असेल तर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हीच परिस्थिती तुम्हाला पूर्ण जिल्ह्यामध्ये आणायची का, हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का भीती बाळगू नका, भीती कोणाला घेऊ नका. यांच्यामध्ये दम नाही नुसते फोन करून तुम्हाला सांगतील का हे करू नको ते करू नको असं करील तसं करील. यांना जर करायचंच असत तर यांनी काय काय केलेलं आहे, काय काय उद्योग केलेले सांगायची गरज नाही. परंतु त्या व्यासपीठावर मी निश्चित ज्या ज्या वेळेला त्या कशी वेळ येईल त्या व्यासपीठावर निश्चित सांगेल. कारण या नगर शहरामध्ये शिवसेनेने दोन शिवसैनिक गमावलेले आहेत, ते कधीच आम्ही विसरू शकणार नाही. आणि म्हणून पहा नियती आणि नीती कशी असती. नीती आणि नियती ही कोणाला कुठं आणती ही सांगायची गरज नाही. आणि म्हणून घाबरू विबरू नका. आणि पाहून मिळून काय घाबरणारी लोक शिवसेनेची नसतात. आणि त्याच्यामुळं सगळ्याला माहित आहे काय करायचंय. काही लोकांनी सांगितलं का हे डॉक्टर आहेत, आम्ही नाही डॉक्टर आहेत, माझ्या लक्षात नाही आलं कोणते डॉक्टर आहेत. न्यूरोसर्जन या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं फक्त 47 न्यूरोसर्जन आहेत त्याच्यापैकी. काय झालं लक्षात नाही. 24 नगरसेवक येऊन म्हणजे कमल आहे आपल्या सगळ्यांची. लोकांची इच्छा आहे का शिवसेनेला सत्ता द्यावी. आणि तुम्ही काय केलं सांगायची गरज नाही. परंतु लोकांना सगळं काही समजत. आता तरी द्या. पालकमंत्री बसलेले तुम्ही अहो एक तरी पक्षाचे आहेत का. खरं म्हणजे मी सुजय दादाला धन्यवाद देतो. सुजय दादा तुम्ही आलेले काय तुमची पॉवर आहे. अनेक लोक येत आहेत तिथं मोगळे होऊन राहिले, नगरसेवक मोगळे होऊन राहिले, येऊन राहिले. आणि काही लोकांचे कपडे निघत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. उमेदवार खरं म्हणजे तिथे सुजय दादा नाही तो उमेदवार आपण आहात.